राजेश टोपे यांच्या हिंगोली दौऱ्यामध्ये जिंतूर मार्गे सेनगाव या ठिकाणी आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून राजेश टोपे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी वाढवण्यात यावेत, नागरिकांसाठी 2 अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात याव्या यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवी गडदे, उमेश देशमुख, कैलासराव देशमुख, राजकुमार देशमुख, अनिलजी पतंगे, शिवाजीराव देशमुख, अनंता देशमुख यासह कार्यकर्त्यांनी 50 किलोचा हार घालून त्यांचे भव्य स्वागत केले. भारत शिंदे, MCN News, सेनगाव.